पर्टिक्युलर नॉलेज हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं एकदा स्वागत आहे आज पण आपण महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलेलो आहे पहिला प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने प्रायोगिक तत्वावर राज्यातील दहा टक्के ग्रामपंचायतीसाठी लक्षात घ्या पाण्याचे अंदाजपत्रक मांडलेले आहे तर म्हणजेच वाटर बजेट मांडलेलं आहे तर वाटर बजेट सुरू करणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे केरळ मोस्ट एम पी करा कार्बन न्यूट्रल शेती करणारं पहिलं राज्य केरळच आहे आणि केरळची राजधानी आहे तिरुअनंतपुरम नागपूर विद्यापीठाच्या स्थापनेला चार ऑगस्ट एकोणीसशे तेवीसमध्ये किती वर्ष पूर्ण झाले तर शंभर वर्ष पूर्ण झालेले आहे त्यामुळे नागपूर विद्यापीठाची स्थापना त्यामुळे नागपूर विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे तेवीस आहे हा प्रश्न लक्षात ठेवा कारण तुम्हाला यावरती प्रश्न विचारला जाणार आहे मग नागपूर विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू कोण होते तर ते होते बिपिन कृष्ण बोस मित्रांनो कुलगुरूचं स्पेलिंगसुद्धा आपल्याला शुद्धलेखनसुद्धा परीक्षेमध्ये विचारलं जाते तर कुलगुरूच्या दोन्ही जे उकार आहे त्या रस्व आहे चला नागपूर विद्यापीठाला सन दोन हजार पाचमध्ये कोणाचे नाव देण्यात आलेले होते तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव देण्यात आले होते दोन हजार पाचमध्ये ओके त्यानंतर आदिवासींसाठी विश्वकोश तयार करणारे पहिले देशातील राज्य कोणते ठरलेले आहे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर ते ठरलेलं आहे ओडिशा सो आदिवासींसाठी विश्वकोश अ लक्षात ठेवायचं आहे ओडिशा मित्रांनो जर तुम्हाला काही डाऊटफुल पॉईंट वाटत असेल तर लगेच चेक करा आणि काही जर तुम्हाला डाऊटफुली वाटत असेल तर ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा देशातील पहिले इन्फॅन्ट्री संग्रहालय कुठे सुरू करण्यात आलेलं आहे तर महू मध्य प्रदेश या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण कटक मंडळी किती आहे सात मध्ये कार्यरत असणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरलेल्या आहे तर त्या ठरलेल्या आहे कॅप्टन शिवाज चौहान मोस्ट ओके त्यानंतर पहा जगातील सर्वात उंच युद्धभूमी असणारे ठिकाण कोणते आहे तर ते आहे सियाचीन भारतातील पहिला पूर्ण ग्रंथालय मतदारसंघ कोणता ठरलेला आहे तर तो ठरलेला आहे धर्मदाम केरळ जिथं पूर्ण ग्रंथालय मतदारसंघ आहे तो धर्मदाम केरळ लक्षात द्या धर्मदाम केरळ भारतातील शंभर टक्के साक्षरतेचा दर्जा प्राप्त होणारं पहिलं राज्य केरळच आहे आरोग्याचा हक्क लागू करणारं पहिलं राज्य आहे राजस्थान म्हणजेच राईट टू हेल्थ हा अधिकार देणारं पहिलं राज्य राजस्थान मात्र राईट टू वॉक हा अधिकार देणारं पहिलं राज्य पंजाब होतं द्या पंजाब होते त्यानंतर पहा आंबेडकर अ लाईव्ह हे पुस्तक कोणाचे आहे तर हे पुस्तक आहे शशी थरूर यांचे टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण झाल्या मोस्ट टाइम करा मित्रांनो हंड्रेड अँड वन पर्सेंट सांगतो हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये दिसेल टेबल टेनिस फेडरेशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण झालेल्या आहे इंडियाच्या तर बघा मेघना अह लावत मेघना अहलावत मोस्ट टायम करा भारतातील कोणत्या राज्यात पहिल्या वर्ल्ड टेबल टेनिस मालिकेचे आयोजन करण्यात आले होते आणि पा पहिल्याच वर्ल्ड टेबल टेनिस मालिकेचे आयोजन पण करण्यात आले होते तर ते होते गोवा या ठिकाणी म्हणून मेघना अहलावत आणि गोवा तुम्हाला हे दोन्ही पॉईंट पाठच ठेवायचे आहे स्वतःचे हवामान बदल मिशन सुरू करणारे पहिले राज्य कोणते होते तामिळनाडू ज्यांनी स्वतःचे हवामान बदल मिशन सुरू केलेलं आहे मित्रांनो पेटा इंडियाची पर्सन ऑफ द इयर दोन हजार बावीसने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर सोनाक्षी सिन्हा यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे पेट पेटा या बिगर सरकारी संस्थेची स्थापना कधी करण्यात आली एकोणीसशे ऐंशी मध्ये प्राणी हक्काच्या संरक्षणासाठी पेटा काम करते पेटाचा फुलफॉर्म काय मग पीपल फॉर इथिकल ट्रीटमेंट ऑफ अनिमल्स लक्षात ठेवा कोविड एकोणीस महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी कोणती मोहीम राबवण्यात आली होती ऑपरेशन वंदे भारत इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन सगळे ऑपरेशन पार्ट आहे आपल्या परंतु हे आपल्याला पाठ पाहिजे कारण जुने प्रश्न पेपरमध्ये येतात बावीसव्या कायदा आयोगाचे सध्या अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर बावीसवा कायदा आयोग म्हणजे विधी आयोग याचे अध्यक्ष झालेले आहे ऋतुराज अवस्थी ऋतुराज अवस्थी हे कोणत्या राज्यातील उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश राहिलेले आहे तर कर्नाटक या उच्च न्यायालयाचे सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन स्वतंत्र भारतातील पहिला कायदा आयोग किंवा विधी आयोग कधी स्थापन झाला होता हा झाला होता एकोणीसशे पंचावन्नमध्ये ओके पाठ असू द्या मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे लेख लाडकी ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे तर आपल्या महाराष्ट्र सरकारने नावावरून लक्षात येते लेख लाडकी महाराष्ट्र सेवा आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य आहे आपलं महाराष्ट्र हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे इंटरपोलच्या कितव्या महासभेचे आयोजन आपल्या भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले होते याचं उत्तर तुम्ही मला याचं उत्तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आठवणीनं हो ठीक आहे इंटरपोलची स्थापना मित्रांनो एकोणीसशे तेवीसची आहे आणि याला शंभर वर्ष पूर्ण झाले आहे त्यामुळे इंटरपोल तुम्हाला विचारलं जाणार मला एवढं सांगू शकता का इंटरपोलचं मुख्यालय कुठे आहे नक्की सांगा कारण इंटरपोल तुम्हाला प्रश्न येणार कारण शंभर वर्ष झालेले आहे आणि शेवटचा प्रश्न आहे सी बी आय म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे त्रेसष्टमध्ये कोणत्या समितीनुसार झाली होती तर के संतानम समितीनुसार सी बी आयची स्थापना झाली होती आणि आजच्या तारखेस सी बी आयचे प्रमुख कोण आहे तर ते आहे प्रवीण सुद ओके okay, कोण आहे प्रवीण सुद एवढं लक्षात असू द्या मित्रांनो कारण प्रश्न इम्पॉर्टंट आहे तर मित्रांनो या पद्धतीनं आपण हे चॅपर आणि जी प्रश्न कवर केलेले आहे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करा टेक केअर थँक्यू सो मच